हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या लेकीला भेटायला चाललेल्या बापावर काळाचा घाला। कोपरगावच्या टाकळी फाटावर भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार सचिन काशीनाथ रोहम यांचा दुर्दैवी मृत्यू। कंटेनर चालक मात्र पसार। परिवारासह परिसरावर शोककळा। राहुरी तालुक्यातील मुळा धरणात नगरच्या युवकाचा बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चेतन कैलास शिरसाटचा दुर्दैवी अंत। 16 जणांच्या ग्रुपसह मुळा धरण परिसरात आले होते पर्यटनासाठी। घटनेने पसरली शोककळा। 3 दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सवादरम्यान साईंच्या झोळीत 5.5 कोटींचं भरभरून दान। 12 देशातील 19,80,000 रुपयांच्या परकीय चलनाचा समावेश। 3 लाख भाविकांनी घेतलं साई दर्शन तर 2 लाख भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ। मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांची माहिती। पाथर्डी तालुक्यातील वडगाव वन विभागाच्या हद्दीत अवैध मुरुम उत्खनन। मुरुम वाहणाऱ्या 4 जणांविरोधात वन विभागाकडून गुन्हा दाखल। वाहने आणि मुरुम असे 34 लाखांचा ऐवज हस्तगत। आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असतानाही कोपरगाव शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा। सामाजिक कार्यकर्ते राजेश मंडलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सूचना करण्याची मागणी।